नमस्कार, मी सुहास। सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळेंसोबत या आपल्या लोकप्रिय आणि आवडत्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर हा कार्यक्रम खूप आवडतो आहे आणि दर्शकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की खरं या कार्यक्रमाची खूप गरज होती आणि हा कार्यक्रम आपण महाराष्ट्र वनवर आपल्या सगळ्यांच्यासाठी ठेवलेला आहे। आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की कोणत्याही न्यूज चॅनलमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम नसेल आणि खरंच या कार्यक्रमाची आजच्या काळामध्ये खूप गरज आहे। डॉक्टर, तुमचं मनपूर्वक मी स्वागत करतो महाराष्ट्र वनमध्ये। आपण सुरुवात करण्याच्या आधी आज मुळामध्ये काय विषय आहे तो समजून घेऊयात। आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे की स्त्रियांमधले आणि मुलांमधले हार्मोन्सचे बदल काय होतात हे आपण समजून घेतलेलं आहे। आज देखील आपण हार्मोन्सवर चर्चा करणार आहोत, पण इतर हार्मोन्स कोणते असतात, ते काय बदल घडवत असतात, स्त्रियांच्या शरीरामध्ये या हार्मोन्सचा इम्पॉर्टन्स काय आहे, तो किती आहे, हे सगळं आपण डॉक्टरांकडनं समजून घेणार आहोत। डॉक्टर, पण सुरू करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाटकोपर मेडिकल असोसिएशनच्या तर्फे जे गॅमकॉद 2017 ही जी कॉन्फरन्स झाली की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात चांगला विषय म्हणजे 50 नंतरचं आयुष्य या विषयावर तिथल्या सगळ्या उपस्थित डॉक्टरांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे। काय साधारणतः प्रतिसाद होता, कसं वातावरण होतं ते सगळं? बेसिकली सुहास सांगेन, मी प्रेक्षकांना सांगतो, खूप जणांचे मला आता आपण इथून प्रेझेंटेशन दिल्यामुळे स्वतःहून फोन आले, सर आम्हालाही त्या ठिकाणी यायचं आहे। आम्हाला म्हणजे अरे हा शो पूर्ण तुमच्यासाठी आहे, तो डॉक्टरांचं प्रेझेंटेशन आणि मी त्याच्याबद्दल परत रिपीट सांगणार आहे। मला तर वाटतं की आपण हा एखादा टॉपिक पुढच्या वेळेस एकदा पूर्णच घेऊ, पण संक्षिप्तमध्ये मी सांगतो या ठिकाणी त्या दिवशी जे आहे सगळे प्रेझेंटेशनमध्ये आम्ही 50 नंतर काय आयुष्य असतं, सर्वांना असं वाटतं की बाबा आता 50 झाली, आता संपलं आपलं, आता काही राहिलं नाही, पण असं अजिबात नाही आहे। मी त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय असतात म्हणजे ते वय संपल्यानंतर तुम्ही कसे सेटल झालेले असतात, इकॉनॉमिकली आहे, सायकॉलॉजिकली आहे, तुमची मुलं सेटल झालेली असतात, कॉलेजला गेलेली असतात किंवा बाहेर इतर शिकण्यासाठी गेलेली असतात, लग्न झालेली असतात, तुमचं एक मॅच्युरिटी आलेली असते। आणि याच्यामुळं काय होतं, एक तुम्ही नवरा एक दोघंजण सोबत त्या ठिकाणी एकांतात असता आणि त्यावेळी मग तुम्हाला खरी गरज वाटायला लागते की आता आपण ॲक्टिव्ह व्हावं। पण ते आपण म्हणतो ना तसं, तर चणे आहेत तर दात नाहीत, तर दात आहेत तर चणे नाहीत, पण आता असं होणार नाही, आता आम्ही आलेलो आहोत, आता चणे आले दाती आले, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टीवर आपण प्रकाश टाकलेला आहे। तसेच त्या दिवशी आम्ही एक दिग्दर्शक राजेश मापुसकर त्या दिवशी आले होते, त्यांनी आमचे जे जुने प्रेसिडेंट आहेत त्याचे गॅमकोचे, त्यांचं पूर्ण नेर्लेकर जे आहेत त्यांनी पदभार हा बकुल पारेख यांना म्हणजे हँडओव्हर केला आणि त्यांचं प्रोग्राम झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स झाली। म्हणजे ऑर्गन डोनेशनचं महत्त्व काय असतं, तर आपण बिफोर डेथ किंवा ब्रेन डेथमध्ये कसे ऑर्गन डोनेशन करायला पाहिजे, परत आपण आणखी इव्हन एकमेकांना नातेवाईकांना किंवा जवळचे कोण जे आहेत त्यांना त्याचं महत्त्व कसं पटवून द्यायचं, त्याच्यावर अंधश्रद्धा काय आहेत ह्याचे त्याच्यावर एक रॅलीसुद्धा निघाली। एक आमचे डॉक्टर इथून लंडनपर्यंत जे आहेत एक मोटरसायकलला रॅली करून ते मोटिवेशन करतायत, असे चांगले चांगले कन्सेप्ट त्या ठिकाणी डिस्कस करण्यात आले। एक वन ऑफ द व्हेरी गुड, पण अतिशय बरोबर आहे। म्हणजे तुम्ही जो तो विषय घेतलात 50 नंतरचं आयुष्य आणि आता जे तुम्ही म्हणालात की खरंच एकदा मुलं म्हणजे सगळं आपण संसार सेट केल्यानंतर जे खरं आयुष्य सुरू होतं त्याच्यामध्ये पती पत्नींनी जो आनंद घ्यायचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। डॉक्टर, तुम्ही जे तिथे बोललेला आहात हे आपण आपल्या दर्शकांना पण ऐकवणार आहोत। आणि आम्ही खास का, तर खरोखर डॉक्टर जे काही सांगत असतात ते इतकं ऐकण्यासारखं असतं, त्याच्यातनं सुद्धा आपलं ज्ञान हे वाढत असतं आणि म्हणूनच ही छोटीशी क्लिप ही आता तुमच्यासाठी। हिअर वी फील की आफ्टर 40-50 इव्हन आय हॅव सीन सम डॉक्टर्स दे टेल नाऊ यू आर 45-50 ही डोंट नो एनिथिंग अबाउट सेक्सॉलॉजी। At least one thing doctor should do, you should go to the doctor who is a sexologist, meet him, already he is in trouble, he is in a bad shape because till 40 years he has totally fired by all things, by his income, by his career, by his achievements, by his competition, by his all children development, their education, marriage, now he is free, then all has become free. So he came to you ki now I am feeling interest, we are getting a very good time with each other, then now I am unable to do, I am feeling to do but I can't do it. There we have to tell them there's a very very excellent result. If anyone will ask the question up to what age of life you can do the sex on channel, if you are observing on Maharashtra One channel, usually I have a talk on every Friday at 10:30 to 11, I take each and every topic. There is no age limit for the sex. Till you are moving,
means you can see recently you have recent one news in paper from China having 110 wives, like 39 and some 200 children like that. What this means? He was telling himself he is God. In his dream, somebody has told you have made for this like Krishna. So you should keep on doing it. But most important for your life, I'll tell you, if you keep doing the sex, that will change your hormones from this hypothalamus, pituitary, gonadal axis. All these hormones are related to each other. Your basic tonic means your heart, your liver, your pancreas, every organ is very nicely preserved, nourished, and it is very nicely. अतिशय सुंदर शब्दांमध्ये डॉक्टरांनी आपल्याला समजून सांगितलं आणि खरोखरच आहे की आयुष्याच्या या धकाधकीनंतर आपण खूप ताणले गेलेलो असतो आणि त्याचं जे रिलॅक्सेशन आहे ते आफ्टर 50 नंतर आहे आणि ते सेक्सच्या माध्यमातून तुम्ही ते अनुभवता आणि एक स्वर्गीय आयुष्य तुमचं बनवून टाकता. खरं तर आपली सुरुवात डॉक्टर एका फोननी संदीप म्हणून आपल्याला औरंगाबादवरनं फोन आहे. संदीपजी तुम्ही प्रश्न विचाराच पण मी आपल्या दर्शकांना अजूनही सांगतोय की तुम्ही सुद्धा आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी नंबरही आमचा लिहून घ्या 0226111240. संदीपजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. सर गुड इव्हनिंग. माझा प्रश्न एवढाच होता की नवविवाहितांनी एका आठवड्यामध्ये किती वेळेस फिजिकल रिलेशनशिप मेंटेन ठेवावी. आता यांचा प्रश्न म्हणतात की फ्रिक्वेन्सी ऑफ सेक्स हा एक आपण सेपरेट नंतर टॉपिक घेणार आहोत. मी असं सांगेन जेव्हा हे कपल हे जोडपं हनीमूनला जातं. आता तुम्हाला एक अतिशयोक्ती सांगत नाही, परवा मला एक बाहेरनं फोन आलेला रात्री आपल्या हा टी व्हीचा रेफरन्स घेऊन रात्री 1 वाजता. म्हणजे मला त्या इतका म्हणजे काय म्हणता येईल की लोकांनी त्याची उपलब्धीचा आनंद झाला की काही कारणामुळे त्याला एकदम सडन ब्लीडिंग सुरू झालं आणि रेस्टलेस झाला एकदम. आणि अक्षरशः 1 वाजला असताना सुद्धा मी फोन घेतला कारण मला माहिती सिच्युएशन काय असते त्यावेळेला. तर काही कारणामुळे जे आपण सुरुवातीला डिस्कस केलं की काही कारणामुळे स्किन जी आहे ही क्रॅक झाली असेल म्हणजे लक्षणं दिल्यामुळं आणि टोरेन्शियल ब्लीडिंग तिथं तो काही करू शकत नव्हता. मेडिकल बंद, सगळं बंद, पण त्याला फक्त त्या मोमेंटला प्रेशर देऊन वेट करणे, मेडिसिन घ्यायला सांगितलं दुसऱ्या दिवशी आणि तो मला भेटायला येतोय. म्हणजे मी खरं सांगेन प्रेक्षकांना धन्यवाद देईन की असं तुम्ही डायरेक्टली मला प्रश्न विचारून त्याची उपलब्धी घेताय आणि त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आता हे जे विचारतात की ही तुमची सुरुवात आहे, अतिशय नाजूक सुरुवात आहे, मी तर सांगेन अशी फ्रिक्वेन्सी ह्या न्यू एजमध्ये तुम्ही सांगेन 6 ते 10 म्हणजे ही सुद्धा कमी पडेल. बरोबर आहे. कारण ते जो उत्साह असतो, ती जी अटॅचमेंट असते, म्हणजे आपण त्या टॉपिकवर इंटिमसी आहे, एक क्लोजनेस आहे, लव म्हणजे काय, एक इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय, हे वेगवेगळे प्रकार आहेत, एक नाजूक बंधन त्याकडे बनलेलं, सगळ्या या भावना आहेत या सगळ्या गोष्टी. तर मी आणखी एक सगळ्यात ह्यांना महत्त्वाचं सांगेन, सगळ्या तुमच्या ॲक्ट, खरं म्हणजे हे फार मोठा टॉपिक आहे, फक्त तो एक ॲक्ट करणं ही त्या सिक्वेन्सची शेवटची इव्हेंट असते. पण सुरुवातीपासून जे जवळीक आहे, जे भावनिक बदल आहेत, जे अटॅचमेंट आहे, त्या हार्मोनवर येणार आहे मी. ऑक्सिटोसिन आणि वासोप्रेसिन हे हार्मोन जे आहेत ॲट द एंड ऑफ ऑर्गॅझम, म्हणजे त्याला आपण मराठीत काय म्हणू, एक अतिशय छान आनंद ज्यावेळेस शेवटी मिळतो, इजॅक्युलेशन होतं, त्यावेळेस हे ऑक्सिटोसिन मेल आणि फिमेलमध्ये तयार होतं आणि ते नुसताच आनंद नाही तर एकमेकाशी बॉन्डिंग करत असतं. म्हणजे काय, आपले ज्ञानेंद्रिय आहेत, काय टच आहे, स्मेल आहे, विजन आहे, हिअरिंग आहे, ह्या लहान 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 गोष्टीतनं तुम्ही गप्पा मारायला लागता. एक थोडंसं दूर गेलं की मग मिसिंग व्हायला लागतं. तुम्ही म्हणजे फक्त एकच तो ॲक्ट करणे इज नॉट द एंड ऑफ द स्टोरी. बरोबर. हा फार मोठा पिक्चर आहे. म्हणजे तुम्ही फोनवर बोलणं, नंतर नुसतं टॅक्टाईल सेन्सेशन होणं, नुसतं आवाज ऐकला फोनवर किती फिलिंग्स येतात आणि नंतर पुन्हा जवळ यावं असं वाटणं, त्यानंतर जवळ नुसतंच तासन तास बसून राहणं, म्युझिक ऐकणं, ह्या सर्वांचा शेवट ज्या एका ॲक्टमध्ये होतो त्याला आपण नंतर सेक्स म्हणतो. पण एवढा मोठी स्टोरी याला असते, म्हणून ह्याचं काउंटिंग तुम्ही नंबर ऑफ ॲक्ट्समध्ये करू नका. ह्याचं काउंटिंग तुम्ही नंबर ऑफ जवळीक किती ठेवता आणि किती कालांतराने लॉंग पिरियडसाठी ठेवता. तुम्ही बऱ्याचदा पाहता नुसतं मन जरी जुळली तरी अशी वेळ येते बऱ्याचदा इव्हन ॲक्ट सुद्धा करायची गरज पडत नाही, पण ते मानसिक मग जुळतात हे काम त्या हार्मोनचं असतं. मला वाटतं डॉक्टर कायम तुम्ही राधा आणि कृष्णाचं उदाहरण देत असता, तर त्यामुळे त्याच्यातनं देखील जे तुम्ही आता सांगता की जवळ येण्याची गरज नाही आहे, तुमच्या या सगळ्या नजरेतनं, फिलिंग्समधनं, तुमच्या स्पर्शातनं या सगळ्या भावना तुम्ही व्यक्त होऊ शकता, व्यक्त करू शकता आणि तो आनंद फार वेगळा असतो. म्हणजे तो विरह ज्याला म्हणतो आपण, नंतर आठवण, सेपरेशन, पुन्हा एकत्र येणं, एक आपण बऱ्याचदा मूवीमध्ये पिक्चरमध्ये ते रियालिटीमध्ये जे लाईफ आहे तेच तर प्रतिबिंब आहे ना. बरोबर. पण आपण ते समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा हे तुम्हाला समजेल ना त्यावेळेस मग तुम्ही हे जे कॉन्स्टंट प्रश्न विचारतायत
बरोबर आहे. एका शेवटी जे पृथ्वीची उत्पत्ती झाली, माणसाची उत्पत्ती झाली, त्यासाठी मिलन होणं, त्यातनं ॲक्ट होणं हे महत्त्वाची गरज आहे. पण ती शेवटी पण तुम्ही सोबत एकमेकाशी कसं राहता, आपली जी संस्कृती आहे, नवरा बायको आयुष्यभर सोबत राहतात, बॉन्डिंग राहतं, मुलाशी आहे, बहिणीशी आहे, भावाशी आहे, आणि ते सर्व गेल्यानंतर पुन्हा आणखी 50 नंतर सोबत आहोत, हे बॉन्डिंग हे हार्मोन मेंटेन करतं. आणि त्याशी तुम्ही निगडीत राहायला पाहिजे. आणि ह्यांच्या प्रश्नाला मी व्यवस्थित उत्तर देईन. त्यामध्येही तुम्ही काउंटिंग केलं की भावना अतिशय उच्च लेवलला असते ह्या हार्मोन्समुळं. नंबर काउंट करू नका, जेवढ्या मनात आलं तेवढा करत राहा. नो नीड ऑफ काउंटिंग, नीड टू काउंट युअर सॅटिस्फॅक्शन. लोकांची फोनची संख्या वाढायला लागलेली आहे. सुरेश म्हणून पुण्यावरनं फोन आहे. सुरेश जी विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? सुरेश जी विचारा, प्रश्न काय आहे? सर, माझं लग्न झालंय, 2 मुलं आहेत मला. पण आता जेव्हा मी माझ्या पत्नीशी संबंध ठेवतो त्यावेळेस माझं शीघ्रपतन लवकर होत आणि त्यामुळे थोडस आमच्यामध्ये थोडस प्रॉब्लेम्स आहेत. आणि कधी कामाच्या याच्यामध्ये जमत नाहीत, कधी मुलं झोपत नाहीत किंवा काय होत नाही, त्याच्यात भरपूर दिवस गॅप होतो. तर मग कसं करता येईल किंवा इच्छा होत नाही, तर काय याच्यासाठी काय? बरोबर आहे, बरोबर आहे. आता सुहास मी सांगेन ना, हे बघा, तुमचं काम, प्रोग्रेस, वर्क, सिन्सिअरिटी, तणाव सगळं राहणार, हे सगळं राहणार, दॅट इज लाईफ. पण हे राहून तुम्ही त्याची कंप्लेंट करून उपयोग नाही. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मी, बरोबर हे बघा, माहिती आहे का, ह्या गोष्टी तुम्ही घडवताना तुमचा एक प्रॉब्लेम संपला की तुम्ही प्रॉब्लेम म्हणून घेऊच नका हो त्याला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्यासाठी तुम्ही काय करायला लागणार की तुम्ही जे आहे आता जे काही जुन्या गोष्टी तुमच्याकडल्या आहेत ते काही आपल्याला परत आणता येत नाहीत, बरोबर. तर मग डॉक्टरांचा सल्ला घेणे, त्याला अतिशय चांगल्या प्रकारच्या मेडिसिन आहेत, त्याला क्रीम आहेत. मी तर बऱ्याच जणांना ॲडवाईस करेन, माझ्याकडे येताना बऱ्याचदा माझ्या ओपीडीमध्ये मी कितीतरी ओपीडी काढतो, त्यामध्ये फक्त जेंट्सच येतात, जेंट्सच येतात. हा काही एकट्याचा प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आपण एवढं सांगून 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 शेवटी बऱ्याचदा मग शो संपल्यानंतर मला मग फोन घ्यावे लागतात. मी काय म्हणलं, हे ओपननेस आलं पाहिजे. मी सगळ्या फॅमिलीला सांगू इच्छितोय की सगळ्यांनी इन्व्हॉल्व्ह, हा एकट्याचा ॲक्ट नाही. हा म्हणजे तुम्ही एकाला ट्रीट करून उपयोग नाही ना. आपण एकावरच केंद्रित करतोय पण समोरच्याला विचारा ना काही फिलिंग आहेत की नाही. म्हणजे माझ्या त्या डॉकमध्ये आणखी एक विशेष असं होतं, एक हे जवळीक होण्यासाठी काय पाहिजे, तुम्ही त्या ॲक्टला कॅल्क्युलेट करायला लागले ना मग हे नाराजी चालू होतात. तुम्ही ॲक्ट सोडून बाबा तुम्ही सोबत बसताय, गप्पा मारताय, हे काय असतं माहिती का, माणसाचा मेंदू आणि स्त्रीचा मेंदू यात फार मोठा फरक आहे. एक लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो, यातनं आल्यानंतर काय त्यांना एक थोडंसं काय वाटतं की आपलं कौतुक करावं, थोडंसं फिरायला घेऊन जावं, थोडं मूवीला घेऊन जावं, थोडी कपड्याची खरेदी करावी, काही ती काही फार म्हणजे काही डायमंड जाण्याचे नसतात आपण, पण ती भावना जरी दाखवली तरी आपला घेऊन द्या. हे सुरुवात करा. म्हणजे ही सुरुवात अशी असते की प्लीजिंग, म्हणजे तुम्ही द्या ना किंवा न द्या, पण नुसतं बाबा माझा प्लॅन होता तुम्हाला द्यायचा हे बोलल्याने फार मोठं मन झालं, म्हणजे हे करा. मग काय होतं, हे जे क्लॅशेस म्हणतो ना हे ह्याच्यामुळे होतात. म्हणजे 2 माणसं कधी सेम असणं शक्य नाही. जुळवून घ्यायचं, घेतल्यानंतर काही फिजिकल प्रॉब्लेम आहे, समजा प्रायव्हसी आहे, आहे ना, ऍडजस्ट करा ना. मुलं दिवसभर स्कूलमध्ये असतात, मी सांगितलं टायमिंग काही फक्त एकच नसतो, त्यावर पण आपण परत येणार आहे. जेव्हा तुम्हाला एकांत असेल, आपलं ड्युटी जरी असेल, त्यातल्या त्यात हे बघा, वेळ काढायचा म्हणून ठरवलं की तुम्ही काही करू शकता, आणि नाही काढायचं म्हणून ठरवलं तर त्याला 100 कारण आहेत. अगदी बाकी शीघ्रपतनसाठी मी सांगेन खूप चांगल्या गोळ्या आहेत, काही चांगले क्रीम असे आहेत की ते खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल ना, त्याला आम्ही स्पेशल थोडंसं जरा येण्यासाठी क्रीम लावतो. ते क्रीम लावल्यामुळे काय होतं की पटकन संवेदना येऊन जे त्याचं एज्युकेशन होतं ते होणार नाही. ही कॅन डू इट कम्फर्टेबली. वाटलं तर दोघांनी मिळून सल्ला घ्यावा, एक काउन्सेलिंग करून ते एकदम छान आयुष्य जाऊ शकतो. तुम्ही ह्या बोलण्यात एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणलात की प्रत्येक वेळी पुरुष हा पटकन आपली तक्रार सांगतो आहे. खरं तर दोन्हीकडनं प्रॉब्लेम्स आहेत. स्त्रियांनी सुद्धा पुढे यावं आणि ओपनली बोलावं. म्हणजे केवळ ती तो एक ॲक्ट आहे म्हणून याच्याकडे बघू नाही. खूप भावभावना याच्यामध्ये दडलेल्या आहेत. हे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे किंवा हा शो सुरू करण्यामागचा उद्देशसुद्धा हाच आहे की घरातल्या फॅमिली मेंबरनी कोणीही मनमोकळेपणानं या सगळ्या विषयांमध्ये आपल्या मनात जे काही चाललं आहे ते मांडावं आणि यासाठीच तर हा प्लॅटफॉर्म आहे. आपण एक छोटासा डॉक्टर इथं ब्रेक घेतो आहोत. ब्रेकनंतर पुन्हा आपण डॉक्टरांशी चर्चा करूया. तोपर्यंत पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर, सुरू करतो आपल्या सगळ्या विषयाला. मासिक पाळी जी येते, ही मासिक पाळी आल्यानंतर स्त्रीमध्ये नेमके काय बदल घडतात आणि ते हार्मोन्स जे आहेत
ते काय करत असतात किंवा त्यांचा रोल तेव्हा काय चालू असतो? आता स्वतःचा पहिला प्रश्न आला होता ना, आता त्याच्या अनुषंगाने याचं उत्तर देतो. आता माणसाला हे समजून घ्यायला पाहिजे की माणसाला काही पाळी येत नाही, त्यामुळे त्याला काही काम करून आला, थकला, झोपला, निघाला, निघून गेला. पण ह्यांच्या प्रत्येक आठवड्यात बदल होत असतात. आता तुम्ही जो म्हणाल की बाबा बरोबर रिस्पॉन्स नाही किंवा हे नाही ते नाही ते नाही, अहो त्या समोरच्याचं पण ते वातावरण बनणं, मूड बनणं. आता काय होतं एक्झॅक्ट पाळीमध्ये होतं काय, तुमचा जो ओव्होल्युशनचा पिरियड असतो म्हणजे जेव्हा बीजांड फुटतं आणि ओहोरी बाहेर यायची असते मिड सायकलला, तर त्या पिरियडमध्ये त्याच्या थोडे अगोदर आणि नंतर ह्या पिरियडमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन लेवल अतिशय हाय लेवलला असतात इस्ट्रोजन, आणि त्यावेळेस जे भावना असते, उत्तेजना असते हे टॉप लेवलला असते. मग ह्या कॅल्क्युलेशन जे असतं पाळीचं हे आपल्या समोरच्या पार्टनरने लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा हा मधले 10 दिवस जे आहेत, दुसरं पाळी यायच्या अगोदर ह्या लेवल अतिशय खाली गेलेले असतात, आणि त्यामुळं काय होतं ती भावना कमी झालेली असते. आता त्यावेळेस आणि जेव्हा पाळी सुरू होते तेव्हासुद्धा लेवल कमी असतात. मग कोणता पीक पिरियड महत्त्वाचा असतो, 30 दिवसाची असेल तर 5 दिवस तर पाळीत गेले, त्यानंतरचा जो पिरियड आहे मधले 10 दिवस हा पीक असतो. आणि तुम्हीसुद्धा ह्या बाबतीत लक्ष राहू द्या, आणि ते जर तुम्ही कॅच केला म्हणजे जेव्हा ह्यांना गरज असते पीक असतो, तुम्हाला वेळ नसतो, आणि तुम्हाला वेळ असतो त्यांचं पूर्ण लेवल हार्मोन खाली गेलेले असतात, हे कोण लक्ष देणार, कोण बघणार? मग आपण त्या ठिकाणी म्हणतो की मग माझा मूड आहे त्यांचं नाही, पण हे हा मूड त्यांच्या हातात नाही, हा मूड हार्मोनच्या हातात आहे, आणि हे हार्मोन त्याला रेग्युलरली बदल किंवा त्यांचा मूड काय आहे आपण ओळखायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि हे जेव्हा कोरिलेशन जमेल, तर आपल्याकडे मी माझ्या कामात एवढा बिझी, मला काय करायचं, कधी आली कधी, तसं नसतं. यू आर कन्सर्न, यू शुड नो व्हॉट इज हॅपनिंग, काय चाललंय दैनंदिन जीवनामध्ये, आणि तो पिरियड मॅच केला मग आपोआपच ह्या गोष्टी जुळून येतात. आपल्याला एक परशुराम म्हणून कोल्हापूरवरनं फोन आहे. परशुरामजी विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? हा नमस्कार सर. नमस्कार. मी कोल्हापूरनं बोलते, परशुराम चव्हाण. हा सरांना पण नमस्कार. नमस्कार, बोला. मला सर असं विचारायचं की आम्ही 23 वर्षाला भाड्यानं राहतोय. ऐकू नाही आलं नीट. आम्ही 23 वर्षाला भाड्यानं राहतोय. बर. आणि आमच्या घरात जे मिसेज आहेत ना, ते सारखं घरासाठी टेन्शन मध्ये सारखं राहतं, मग ते कसं डिस्टर्ब सारखं होते घरामध्ये, सारखं सारखं डिस्टर्ब होते. बर बर. आणि मग त्यामुळे काय झाले की जसे मानसिक विकारावर गोळ्या खाणे वाचतोय, मग मला असं एक तिथं असं सांगू वाटतं की बाबा तुमच्या मार्फत की बाबा ते गोळ्या खाऊन तरी किती दिवस तुम्ही करणार आहे, किंवा सुट्टी जेवणाचा मन तर तुमच्याकडनं मिळावा अशी माझी अपेक्षा. मी आता सांगेन, थोडं स्पष्ट आवाज आला नाही आपल्याला, पण काहीतरी बहुत गोळ्या खाऊन म्हणजे त्यांना ते ऍक्ट किंवा क्रिया करायला लागते. त्यांच्या दोन गोष्टी आहेत, म्हणजे त्यांच्या मनात असं आहे की घरामध्ये मेंबर्सही आहेत, त्यामुळे डिस्टर्बही होतो आहे, आणि त्या डिस्टर्बन्समुळे एक आपण म्हणतो ना की चिडचिडेपणा वाढतोय, म्हणजे बाहेर जातो बोलले मला ऐकायला आलं. तर त्यामुळे ह्याला टायमिंग, आता मी सांगेन हे बघा, आपल्याकडं प्रायव्हसी, इकॉनॉमी, तो मिळणारा जो एकांत आहे, ह्या गोष्टी जुळून आणणं, आणि आपली ओव्हरऑल म्हणजे आता हे बघा, सेक्स काही कोणाचं हे नाही, म्हणजे प्रत्येकाचा हा जन्मसिद्ध हक्क आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये सगळ्यांच्या इकॉनॉमिक कंडिशन, प्रायव्हसी, घरच्या कंडिशन हे वेगवेगळ्या असतात. पण आपण परत मी त्यांना सांगेन, ह्याच्यावर चिडचिडपणा किंवा असं वाईट टाकून निघून जाणं हा पर्याय नाही, काहीतरी त्याला मध्यमार्ग शोधणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने शोधून त्यांनी त्या ट्रीटमेंट घेऊन किंवा आणखी काही वेगळं कारण आहे का हे सोडून, बऱ्याचदा वय बदलल्याप्रमाणे हे हार्मोन्स फिमेलमध्ये बदलतात. जसं मी आता परत सांगणार की जेव्हा रजोवृत्ती होते म्हणजे मिनोपॉज येतो, म्हणजे तुमची पाळी बंद होते, त्यावेळेस काय घडतं, त्यावेळेस काय होतं की पूर्ण हार्मोन डाऊन, इस्ट्रोजन खाली येतं, प्रोजेस्टेरॉन खाली येतं, खाली येऊन टोटल इच्छा निघून जाते, आणि खालच्या अंगामध्ये पूर्ण ड्रायनेस येतो, आणि तो उत्तेजितपणा राहतच नाही. मग अशा वेळेला डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं, आता हे ह्यांना प्रेझेंट करता येत नाही, पण असं जर कदाचित असेल तर त्यांनी डॉक्टरांकडे जावं, त्याला खूप चांगले ट्रीटमेंट आहेत, इस्ट्रोजनच्या टॅबलेट आहेत, प्रोजेस्टेरॉनच्या आहेत, व्यवस्थित क्रीम त्याला लावायला मिळतात, त्यामुळं पण त्याचा परत तुम्ही ओलसरपणा व्यवस्थित बॅक आणता येतो, आणि त्याचसोबत त्यांचा पार्टनर म्हणजे दोघांनाही, म्हणजे ह्या 50 नंतर दोघांनाही ट्रीटमेंटची गरज असते, हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं. एकट्याने ट्रीटमेंट करून उपयोग नाही, दोघांनाही त्याची गरज आहे. डॉक्टर, आपण एक छोटासा पुन्हा एक ब्रेक घेतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र बांध. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. डॉक्टर, दोन प्रश्न असे मनामध्ये आहेत, म्हणजे मी दोन क्लब करून ते विचारतो की गर्भवती महिलेमध्ये हार्मोन्स
हार्मोन्स कसे बदलत असतात आणि जर त्या महिलेने गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर काय बदल घडतो. आता हे दोन्ही प्रश्न नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत. पहिल्यांदा मी सांगेन गर्भनिरोधक गोळ्या ज्यांना चालू असतात त्यांच्यामध्ये काय होतं, कारण ऑलरेडी हार्मोन बॉडीचे नॅचरली तर बदलणारच, त्यामध्ये परत तुम्ही आतमध्ये हार्मोन टाकून काही जण समजा काही कारणामुळे पाडी पुढे ढकलणं आहे किंवा कॉन्ट्रासेप्शन म्हणून किंवा आपल्याला मूल होणे म्हणून पाळणाला मावणं त्यासाठी वापरतात. तर ह्यामुळे होतं काय, एक ओव्हरऑल इम्बॅलन्स आतमध्ये होऊन काही जणांमध्ये भावना उद्दीपित होते, काही जणांमध्ये कमी होते, आणि काही जणांमध्ये वजायनल ड्रायनेस यायला लागतं. त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दुसरा भाग, जेव्हा आपण प्रेग्नन्सी राहते, जे अतिशय नाजूक बदल स्त्रीमध्ये होतात त्यामध्ये सगळ्यात पीक लेवलला इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन दोन्ही हार्मोन एकदम हाय लेवलला जातात, शरीरात रक्ताभिसरण चेंज होतं, नंतर आतमध्ये सगळ्या नाजूक भागामध्ये हे जे आहे ते रक्तप्रवाह वाढतो, खालच्या अंगाकडे रक्तप्रवाह वाढतो. तर अशा केसमध्ये उलट सेक्सच्या भावना ह्या उद्दीपित होतात प्रेग्नन्सीमध्ये, आणि उलट भावना हे सगळं कंजेशन बदलामुळे वाढतात. पण जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नन्सी राहते त्यावेळेस एक फिअर असतं, म्हणजे नवीन वधू जी झालेली असते किंवा आपल्याला कसं बाळ होईल, आता कशी डिलिव्हरी होईल, नॉर्मली का कशी होईल, मग त्याच्यामुळे काही जणांना उलट्या होणं, ते SCG लेवल वाढल्यामुळं पोटात दुखणं, ह्या पहिल्या ट्रायमेस्टर जे असतं पहिले 3 महिने जो तेव्हा त्रास चालू असतो त्यावेळेस त्या त्रासात असल्यामुळे ती भावना ती राहत नाही. पण काही जणांना ज्यांना थोडंसं पहिलं बाळ झालेलं आहे आता दुसरं होतं आहे, पण त्यावेळेस मात्र नाही हार्मोन वाढल्यामुळं ही भावना येत राहते, पण पर्सन टू पर्सन थोडं वेशन राहतं. पण स्पेशली ह्या काळामध्ये कशा पद्धतीने सेक्स करायला पाहिजे हा आपला सेपरेट टॉपिक राहणार आहे. डॉक्टर, वेळेअभावी मला थांबावं लागत आहे, कारण डोक्यात खूप सारे प्रश्न आहेत, पण आपण पुढच्या शुक्रवारी ते सगळे पूर्ण करूयात. आता केवळ वेळेअभावी आपण थांबतो, पण पुढच्या शुक्रवारी आपण रात्री 10:30 भेटणार आहोत. पुढच्या शुक्रवारी आत्ता जो टॉपिक राहिला आहे तो तर आपण घेणारच, पण त्याही बरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे सेक्स आणि योगा, म्हणजेच सेक्समध्ये योगाचं महत्त्व काय आहे हे आपण पुढच्या शुक्रवारी डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रवाणी.